शालेय शिक्षण विभागातील शालेय शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून पावलं उचलण्यात येत आहेत अशात शालेय शिक्षण विभागाकडून काही मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। यावर्षी पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये हा बदल केला जाणार आहे तर आदर्श शाळांमध्ये दुसरीच्या वर्गांसाठी हा बदल केला जाणार आहे। विशेष म्हणजे यंदा कृषी विषयाचा शालेय शिक्षणामध्ये समावेश करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच अशा प्रकारचं शिक्षण दिलं जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे। आदर्श शाळांमध्ये आम्ही 8 मार्चपासून जो जागतिक महिला दिन होता त्या दिवसापासून आम्ही एक नवीन उपक्रम केलेला आहे। आम्ही त्या ठिकाणी सेल्फ डिफेन्स, त्या ठिकाणी गुड टच बॅड टच, वोकेशनल ट्रेनिंग आणि त्याचबरोबर इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणि लायब्ररी याच्यावरती सन्माननीय अध्यक्ष महोदय खूप मोठ्या प्रमाणामध्ये भर देण्याचं काम करत आहेत। बातमी पुण्यातली आहे। पुण्यामध्ये 11 वर्षीय मुलीवर अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार आणि बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे आणि मुलीच्या वडिलांनी आणि भावानंच तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी बंड गार्डन पोलिसांनी तिचे वडील आणि भावासह 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय। त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लहान मुलांना गुड टच आणि बॅड टच संदर्भात घेतलेला निर्णय महत्त्वाचे असल्याची चर्चा आहे।